ओके लास्ट लेक्चर वी स्टडीड अबाउट कंडक्टर्स यूज इन मेन बस एंड ऑक्सिलरी बस फॉर 11 केवी 33 केवी एंड 132 केवी सबस्टेशन. ओके मेनली कंडक्टर्स यूज इन बस बार आर कॉपर ब्रास एंड एल्यूमिनियम. ओके सो इन दैट कॉपर एंड एल्यूमिनियम दीज मटेरियल्स आर मेनली यूज in bus bar. Okay, we all of you know that the bus bar is having the junction, okay, where number of incoming lines and outgoing lines are connected together. Okay, so and the shape of this bus bar are rectangular or maybe circular. Okay, mostly rectangular shape bus bars are used. Okay, then then we see the properties in material used for conductor in transmission. Okay, transmission line ja ahet तर त्यामध्ये कोणकोणते कंडक्टर्स म्हणजे कोणते आपण जे कंडक्टर यूज करतोय तर त्या कंडक्टर मध्ये प्रॉपर्टीज कोणकोणत्या पाहिजेत ते आपण काल स्टडी केल्या. ओके सो इन दॅट फर्स्ट दी मटेरियल हॅविंग हाय कंडक्टिव्हिटी देन हाय टेन्साइल स्ट्रेंथ देन लाईट वेट देन हाय रेजिस्टन्स टू करोजन इन वेदर कंडिशन देन हाय थर्मल स्टॅबिलिटी देन लो कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन अँड लास्ट इज low cost. Okay, these are the properties of material used in transmission line. Okay, conductors we use, okay, that conductor having this much of properties. Okay, let's see the material used for transmission line conductor. Okay, in that first is copper. Okay, copper material, here the diagram shows the copper conductor. Okay, copper material is used for making the conductors. Then second is aluminium. Okay, aluminium conductor. Okay, widely used. Then cadmium copper alloys. Okay, these are the cadmium copper alloys. Then phosphorus bronze. Okay, one by one we see each. Okay, this is the phosphorus bronze. Then fifth is galvanized steel. Okay, this is the galvanized steel material. Then steel core copper. Okay, then last is steel core aluminium. Okay, this is the steel core aluminium. Okay, आता याच्यामध्ये काय की steel core copper. आता steel core copper मध्ये काय की जी कोर असते कंडक्टरची ती मेनली स्टील मटेरियलने बनवलेली राहते. ओके आणि त्यावरती कॉपरचं कोटिंग केलेलं राहतं. ओके आणि स्टील कोर अल्युमिनियम त्यामध्ये काय की सेंटरला पहा तुम्हाला स्टील मटेरियल दिसत असेल या ठिकाणी पहा ब्लॅक ब्लॅक कलर मध्ये आहे. ओके या ठिकाणी पहा. ओके यामध्ये जी कोर आहे तर ती कोर जी बनवलेली ती स्टील पासून बनवलेली. ओके आणि त्याच्या अराउंडला काय असणार आहे अल्युमिनियम कंडक्टर्स असणार आहे. ओके रिएनफोर्स स्टील रिएनफोर्स म्हणतात त्या ठिकाणी. ओके आता हे मटेरियल्स आहेत. ओके की आपण कंडक्टर्स जे तयार करणार आहोत तर त्या कंडक्टर्स मध्ये आपण हे वेगवेगळ्या टाईपचे कंडक्टर्स आपण यूज करत आहोत. ओके तर त्यामध्ये वन बाय वन आपण पाहणार आहोत. ओके त्यामध्ये फर्स्ट आहे कॉपर. ओके आता कॉपर मटेरियल सर्वांना माहित असेल. ओके आता हे कॉपर मटेरियल आपण कंडक्टर मध्ये का यूज करतो. ओके त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहू.
they extensively use high conductivity material as a conductor for electrical machine or equipment is copper. Okay, ata mainly ja kai machines astil kiwa equipment astil tar tya thikani apan kay karto ki jastit jast pramanat copper material je ahe ते आपण यूज करतोय. ओके, मशीन असतील किंवा इक्विपमेंट असतील, ओके, किंवा आपण लाईन्स म्हणतो त्यामध्ये किंवा वाइंडिंग असतील तर त्यामध्ये कॉपर मटेरियल मोस्टली आपण यूज करतो. ओके, तर ते काय यूज करतो आपण, तर त्यामध्ये काय आहे की मेलेबिलिटी, वेल्डेबिलिटी अँड शोल्डर एबिलिटी आर मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ कॉपर. ओके, आता ह्या मेन प्रॉपर्टीज आहेत, मेलेबिलिटी, वेल्डेबिलिटी अँड शोल्डर एबिलिटी. मेलेबिलिटी म्हणजे काय की त्याची कठीणता जी आहे तर ती जास्त आहे. त्यानंतर वेल्डेबिलिटी म्हणजेच काय की वेल्डिंग तर सगळ्यांना माहित असेल की आपण दोन कंडक्टर असतील तर ते आपण जॉईंट करू शकतो, वेल्ड करू शकतो. त्याचबरोबर शोल्डर सुद्धा आपण त्या ठिकाणी कॉपरला आपण करू शकतो. ओके, ह्या मेन प्रॉपर्टीज आहेत कॉपरच्या. ओके, कॉपर इन प्युअर फॉर्म इज हॅव्हिंग गुड कंडक्टिव्हिटी. प्युअर फॉर्म मध्ये जे कॉपर असेल ते कॉपर त्याची कंडक्टिव्हिटी ही हाय राहते. ओके, बट द कंडक्टिव्हिटी ऑफ स्टँडर्ड ग्रेड कॉपर इज रिड्यूस टू प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज. ओके, जर कॉपर मध्ये जर इम्प्युरिटीज जर असतील तर त्याची कंडक्टिव्हिटी जी आहे तर ती कमी होते. जर इम्प्युरिटीज जर ऍड झाल्या कॉपर मटेरियल मध्ये तर त्याची कंडक्टिव्हिटी जी आहे तर ती कमी होते. ओके, देन सेकंड मटेरियल इज ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम इज अन एलिमेंट विच इज ए सिल्वर व्हाईट, लाईट वेट अँड सॉफ्ट, नॉन मॅग्नेटिक अँड डक्टाईल मेटल. आता ॲल्युमिनियम जे आहे तर ते सिल्वर व्हाईट कलरमध्ये असणार आहे. ओके, सिल्वर व्हाईट कलर असतो ॲल्युमिनियमचा. त्यानंतर त्याची सेकंड प्रॉपर्टी काय की लाईट वेट. ॲल्युमिनियम हे वजनाने हलकं राहतं. ओके, त्यानंतर सॉफ्ट, ॲल्युमिनियम मटेरियल हे सॉफ्ट आहे. त्यानंतर नॉन मॅग्नेटिक. ओके, त्यामध्ये नॉन मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर डक्टाईल मेटल. ओके, डक्टाईल मेटल म्हणजेच काय की त्या ॲल्युमिनियम जे मटेरियल आहे त्यापासून आपण समजा ओढून तारा तयार करू शकतो. ओके, वायर तयार करू शकतो. ती जी प्रॉपर्टी त्याला आपण डक्टिलिटी म्हणणार आहे. ओके, तर ॲल्युमिनियम मध्ये ती मेन प्रॉपर्टी आहे की आपण त्या ओढून त्यापासून तारा तयार करू शकतो, वायर तयार करू शकतो. ओके, देन ॲल्युमिनियम इज हॅव्हिंग लो डेन्सिटी, हाय डक्टिलिटी, गुड करोजन रेझिस्टन्स अँड गुड कंडक्टिव्हिटी. ओके, ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे तर त्याची डेन्सिटी म्हणजे घनता जी आहे तर ती कमी आहे. त्यानंतर हाय डक्टिलिटी जी आहे ती हाय राहणार आहे. त्यानंतर गुड करोजन रेजिस्टन्स असणार आहे. ओके, ॲल्युमिनियम मटेरियल हे गंज पकडत नाही लवकर. ओके, त्यानंतर गुड कंडक्टिव्हिटी जी आहे ती ॲल्युमिनियम मटेरियलची चांगली आहे. ओके, विच मेक्स इट सुटेबल टू यूज ॲज इलेक्ट्रिक कंडक्टर फॉर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, त्यामुळे काय की जास्तीत जास्त ठिकाणी ॲल्युमिनियम मटेरियल यूज केलं जातं ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन पर्पजसाठी. ओके, देन थर्ड मटेरियल इज कॅडमियम कॉपर अलॉय. थर्ड मटेरियल इज कॅडमियम कॉपर अलॉय. ओके, कॅडमियम कॉपर. ओके, इट इज अलॉय. हियर द कॅडमियम कॉपर अलॉय कंटेन कॅडमियम. ओके, फ्रॉम 0.6 to 1.2%. ओके, या ठिकाणी कॉपरमध्ये जे आहे आपण कॅडमियम मिक्स करतोय. ओके, मिक्सिंग अलॉय सगळ्यांना माहित असेल, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर दॅन टू मटेरियल. ओके, आता यामध्ये आपण काय करणार आहे की 0.6 to 1.2% कॅडमियम मिक्स केलं राहणार. ओके, सो दिस स्मॉल ऍडिशन ऑफ कॅडमियम इन्क्रीज द टेन्साईल स्ट्रेंथ अँड करोजन रेजिस्टन्स ऑफ कॉपर. ओके, यामध्ये आपण कॅडमियम मटेरियल जे आहे ते आपण याच्या कॉपरमध्ये जर मिक्स केलं तर त्यामुळे काय होणार आहे की जी टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे
कॉपरची तर ती इन्क्रीज होणार आहे. ओके, टेन्साइल स्ट्रेंथ आपण प्रॉपर्टी पाहिली लास्ट लेक्चर मध्ये की जरी आपण दोन्ही साईडला फोर्स दिला, दोन्ही साईडला आपण कंडक्टर जर ओढला तरी तो ब्रेक होत नाही. ओके, तर ती टेन्साइल स्ट्रेंथ. ओके, देन कोरोजन रेजिस्टन्स ऑफ कॉपर इज ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, आपण कॅडमियम कॉपर कॉपर मध्ये जर कॅडमियम जर मिक्स केलं तर त्याचा जो काही करोजन रेजिस्टन्स आहे तर तो सुद्धा इन्क्रीज होतो. ओके, द कंडक्टिव्हिटी ऑफ कॅडमियम कॉपर अलॉय इज 90-96% ऑफ प्युअर कॉपर. जी कंडक्टिव्हिटी राहणार आहे कॅडमियमची, कॅडमियम कॉपर अलॉय जी आहे तर त्याची, तर ती 90-96% ऑफ प्युअर कॉपर. ओके, प्युअर कॉपर जी आहे त्यापेक्षा थोडीशी कमी असणार आहे. ओके, 90-96%. देन फोर्थ इज फॉस्फरस ब्रॉन्झ. ओके, नेक्स्ट मटेरियल इज फॉस्फरस ब्रॉन्झ. ओके, इन फॉस्फरस ब्रॉन्झ इज अन अलॉय ऑफ कॉपर विथ 3.5% to 10% टिन अँड अप टू 1% फॉस्फरस. ओके, आता या ठिकाणी काय की कॉपर सोबत दोन मटेरियल मिक्स केलेले. ओके, एक आहे टिन आणि दुसरा आहे फॉस्फरस. ओके, तर त्यामध्ये 3-10% टिन मिक्स केलेलं राहतं आणि 1% फॉस्फरस जे आहे तर ते मटेरियल आपण कॉपर मध्ये मिक्स केलेलं आहे यामध्ये. ओके, देन फॉस्फरस ब्रॉन्झ इज हॅव्हिंग गुड स्ट्रेंथ. ओके, स्ट्रेंथ जी ती गुड, देन टफनेस. ओके, हार्ड मटेरियल राहणार आहे. त्यानंतर लो कोफिशियंट ऑफ फ्रिक्शन अँड फाईन ग्रेन्स. ओके, यामध्ये जे काही फ्रिक्शन वगैरे होणार आहे तर ते कमी प्रमाणात होणार आहे. ओके, सो इट हॅव्हिंग दी लो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ओके, देन फिफ्थ इज गॅलोनाइज स्टील. ओके, प्युअर आयर्न अँड स्टील गेट रस्टेड ऑर कोरोडेड इन ओपन वेदर कंडिशन. ओके, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आयर्न मटेरियल असेल किंवा स्टील मटेरियल असेल ओपन ऍटमॉस्फिअर मध्ये जर आपण जर ठेवलं तर ते लवकर कोरड होतं. ओके, त्यावरती लवकर गंज चढतो. ओके, तर हा गंज चढू नये म्हणून त्यावरती काय केलेलं आहे की त्यावरती कोटिंग केलेलं राहतं. ओके, टू अवॉइड द करोजन ऑफ शीट अँड वायर एक्सेट्रा मेड अप ऑफ दिस मेटल्स आर कोटेड विथ झिंक. ओके, त्या आयर्न किंवा स्टील मटेरियल असेल तर त्या मटेरियलवरती झिंकचं कोटिंग केलेलं राहतं. ओके, त्या झिंकचं कोटिंग केल्यामुळे काय होतं की ड्यू टू हाय टेन्साइल स्ट्रेंथ इट इज यूज फॉर लॉंग स्पॅन. ओके, त्याची जी ऍबिलिटी आहे ओके तर ती इन्क्रीज होते. ओके, झिंक आपण त्यावरती कोटिंग करतोय. ओके, आयर्न मटेरियल असेल किंवा स्टील मटेरियल असेल त्यावरती. ओके, आणि त्याचंच यूज करून मग काय की लॉंग स्पॅन म्हणजे लॉंग डिस्टन्स साठी सुद्धा आपण गॅलोनाइज स्टील आहे ते आपण यूज करू शकतो. ओके, देन स्टील कोअर कॉपर. ओके, आता स्टील कोअर कॉपर मध्ये काय राहणार आहे की जे काही कोर असणार आहे ती स्टील पासून बनवलेली असणार आहे आणि त्यावरती कॉपर मटेरियल असणार आहे. ओके, सेंटरला जे आहे तर ते स्टीलची कोर असणार आहे आणि त्यावरती कॉपरचं हे असणार आहे. ओके, म्हणजे काय की सेंटर जो असणार आहे कोर, ओके, इट इज हॅव्हिंग स्टील मटेरियल आणि त्यावरती काय राहणार आहे कॉपर मटेरियल राहणार आहे. ओके ओके, समटाईम इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉपर क्लॅड स्टील कंडक्टर. ओके, त्यालाच आपण कॉपर क्लॅड स्टील कंडक्टर असं म्हणतो. ओके, फॉर हाय टेन्साइल स्ट्रेंथ ऍप्लिकेशन टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ वायर द स्टील इज यूज ॲज अ कोर ऑफ कंडक्टर अँड कॉपर फॉर इन्क्रीजिंग द कंडक्टिव्हिटी ऑफ कंडक्टर. ओके, यामध्ये काय की कॉपर कंडक्टर आहे तर त्यामध्ये स्टीलची कोर यूज केली असणार आहे आणि स्टीलची कोर यूज केल्यामुळे काय होणार आहे की जी टेन्साइल स्ट्रेंथ जी आहे वायरची तर ती टेन्साइल स्ट्रेंथ इन्क्रीज होणार आहे. ओके, त्याचबरोबर काय की त्यावरती कॉपरचं कोटिंग केल्यामुळे काय की जी कंडक्टिव्हिटी असणार आहे मटेरियलची तर ती कंडक्टिव्हिटी सुद्धा इन्क्रीज जास्त असणार आहे. ओके, तर हे जे आहे तर ते स्टील कोर कॉपर मटेरियल. ओके, त्यानंतर लास्ट आहे स्टील कोर ॲल्युमिनियम. ओके, सेवन स्टील कोर ॲल्युमिनियम. आता या ठिकाणी काय केलेलं असणार आहे की जी काही कोर असणार आहे ती स्टील पासून बनवलेली असणार आहे आणि त्याच्या अराउंड काय असणार आहे ॲल्युमिनियम मटेरियल असणार आहे. ओके, सेंटरला स्टील मटेरियल आणि त्याच्या अराउंड
काय असणार आहे, ॲल्युमिनियम मटेरियल. ओके, त्यामध्येच त्यालाच आपण काय म्हणतो, स्टील रिइन्फोर्स. ओके, ॲल्युमिनियममध्ये स्टील मटेरियल युज केलं जातं ॲज अ कोर म्हणून, त्यालाच आपण काय म्हणतो, स्टील रिइन्फोर्स. ओके, तर त्यामध्ये काय, ॲल्युमिनियम इज लाईट इन वेट अँड हॅव्हिंग गुड कंडक्टिव्हिटी. ओके, ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे तर ते वजनाने हलकं राहतं. ओके, आणि कंडक्टिव्हिटी जी आहे तर ती चांगली कंडक्टिव्हिटी आहे ॲल्युमिनियम मटेरियलची. ओके, बट इज हॅव्हिंग व्हेरी लो टेन्साईल स्ट्रेंथ. ओके, टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे ॲल्युमिनियमची ही कॉपर मटेरियलपेक्षा कमी आहे. ओके, जर आपण दोन्ही साईडला धरून तो जर फोर्स दिला, ओढला, तर ॲल्युमिनियम कंडक्टर हा लवकर ब्रेक होऊ शकतो. ओके, तर त्यासाठी आपण त्यामध्ये स्टील कोअर यूज करतोय. ओके, टू इन्क्रीज दी टेन्साईल स्ट्रेंथ स्टील इज यूज ॲज अ कोअर ऑफ कंडक्टर. ओके, तर त्याची ॲल्युमिनियम मटेरियल जे आहे त्याची टेन्साईल स्ट्रेंथ इन्क्रीज करण्यासाठी आपण त्यामध्ये स्टील मटेरियल ॲज अ कोअर म्हणून यूज करतो. ओके, ECSR कंडक्टर वाईडली यूज इन ट्रान्समिशन लाईन. ECSR दॅट मीन्स ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स. ओके, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स. ओके, कोअर जी आहे ती स्टील मटेरियल पासून बनवलेली असणार आहे. ओके, ट्रान्समिशन लाईन जी आहे तर त्यामध्ये वाईडली म्हणजे जास्त प्रमाणात ECSR कंडक्टर यूज केले जातात. ओके, ॲज इट इज हॅव्हिंग हाय टेन्साईल स्ट्रेंथ, गुड कंडक्टिव्हिटी अँड इट इज इकॉनॉमिकल. ओके, स्टील कोअर ॲल्युमिनियम जे आहे किंवा ECSR कंडक्टर जे आहेत तर त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे तर ती जास्त राहणार आहे, कंडक्टिव्हिटी ही चांगली राहणार आहे आणि इकॉनॉमिकल सुद्धा आहे. ओके, तर हे वेगवेगळे मटेरियल्स आहेत. ओके, जे आपण ट्रान्समिशन लाईनचे जे कंडक्टर्स आहेत, ओके, ते कंडक्टर्स तयार करण्यासाठी हे आपण वेगवेगळे मटेरियल्स आहेत ते यूज करतोय. ओके, सर्वांना समजले की कंडक्टर कोणकोणते आहेत, आपण ट्रान्समिशन लाईन किंवा जे काही कंडक्टर्स आहेत, ओके, तर ते तयार करण्यासाठी आपण हे मटेरियल यूज करतोय. ओके, समजले सर्वांना? हो सर, पीडीएफ पाठवा ना तिथे. हो, आज पाठवून देतो मी पीडीएफ वगैरे. ओके, ओके, देन नेक्स्ट पॉइंट इज डिफरंट व्होल्टेज लेवल्स यूज इन ट्रान्समिशन ऑफ पॉवर इन इंडिया. ओके, आपल्या इंडियामध्ये की व्होल्टेज लेवल जे आहेत, वेगवेगळे व्होल्टेज लेवल आहेत ट्रान्समिशनसाठी आपण त्या यूज करतोय. ओके, जनरेशन पासून तर डिस्ट्रिब्युशन एंडपर्यंत जी काही व्होल्टेज लेवल आहे ही वेगवेगळी राहते. ओके, तर ती व्होल्टेज लेवल आपल्या इंडियामध्ये स्टँडर्ड जी आहे तर ती किती आहे, तर त्यामध्ये फर्स्ट आहे 765 kV ऑर 750 kV. ओके, मॅक्झिमम जी व्होल्टेज लेवल आहे ती 765 kV आहे ट्रान्समिशनमध्ये. ओके, देन 400 kV, देन 220 kV, 132 kV, 110 kV, 66 kV, 33 kV, 22 kV अँड 11 kV जे ट्रान्समिशन व्होल्टेज आहे, स्टँडर्ड ट्रान्समिशन व्होल्टेज, तर ह्या स्टँडर्ड लेवल्स आहेत. ओके, पॉवर सिस्टीममध्ये आपण जे काही व्होल्टेज आहे तर ते आपण हे स्टँडर्ड व्होल्टेज आपण त्या ठिकाणी यूज करतोय. ओके, सबस्टेशन सर्वांनी पाहिले असतील किंवा स्टडी केलं असेल. ओके, इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन सब्जेक्टमध्ये स्टडी केलेले असतील. ओके, त्यामध्ये डिफरंट व्होल्टेज लेवल्स किंवा सबस्टेशन जे आहेत वेगवेगळे व्होल्टेज लेवल्स त्या ठिकाणी असतात. ओके, तर त्या स्टँडर्ड आहेत. ओके, त्या इंडियामध्ये यूज केले जाणारे स्टँडर्ड व्होल्टेजेस आहेत. ओके, ट्रान्समिशन सिस्टीममध्ये. ओके, त्यानंतर आपली जी ट्रान्समिशन सिस्टीम आहे, ओरे ट्रान्समिशन सिस्टीम. ओके, तर ही तीन टाईपमध्ये डिवाइड केलेली आहे. ओके, तर त्यामध्ये शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, देन मीडियम ट्रान्समिशन लाईन, देन लॉंग ट्रान्समिशन लाईन, हे तीन ट्रान्समिशन याच्यामध्ये आपण याचे टाईप्स केलेले, शॉर्ट, मीडियम अँड लॉंग ट्रान्समिशन लाईन. ओके, आता शॉर्ट ट्रान्समिशन लाईन ज्या असतील तर ह्या शॉर्ट डिस्टन्ससाठी असतात. ओके, द लाईन लेंथ इज अप टू 60 kilometers अँड द लाईन व्होल्टेज इज कम्पेरेटिव्हली लो, लेस दॅन 20 kV. ओके, जर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन ज्या आहेत तर त्या मॅक्झिमम 60 kilometers जे डिस्टन्स आहे तर त्यापर्यंत यूज केले जातात, त्यांना आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणतो. ओके, आणि त्यामध्ये जे काही व्होल्टेज लेवल आहे तर ती कमी राहते अप टू 20 kV. ओके,
त्यानंतर मीडियम ट्रान्समिशन लाईन जे आहे तर त्यामध्ये काय दी लाईन लेंथ इज बिटवीन 60 किलोमीटर टू 160 किलोमीटर. ओके, जी लेंथ असणार आहे 60 किलोमीटर टू 160 किलोमीटर असणार आहे आणि व्होल्टेज लेवल इज बिटवीन 20 kV टू 100 kV. ओके, मीडियम ट्रान्समिशन लाईन जे आहेत तर त्या 60 किलोमीटर पासून 160 किलोमीटर पर्यंत आपण युज करतोय. ओके, आणि त्यामध्ये जी काय व्होल्टेज लेवल असणार आहे तर ती 20 kV टू 100 kV पर्यंत असणार आहे. ओके, देन लॉंग ट्रान्समिशन लाईन. ओके, त्यामध्ये दी लाईन लेंथ इज मोर दॅन 160 किलोमीटर अँड दी लाईन व्होल्टेज इज हायर, लाईन व्होल्टेज इज हाय ग्रेटर दॅन 100 kV. ओके, 160 किलोमीटर पेक्षा जर जास्त डिस्टन्स असेल, ओके, तर त्या लाईनला आपण काय म्हणणार आहे, लॉंग ट्रान्समिशन लाईन म्हणणार आहे. ओके, आणि व्होल्टेज कॅपॅसिटी जी असणार आहे तर ती ग्रेटर दॅन 100 kV असणार आहे. ओके, हे झाले टाईप्स. ओके, ओर हे ट्रान्समिशन लाईन जे आहेत ह्या तीन टाईपमध्ये डिवाइड केल्या जातो, शॉर्ट, मिडियम आणि लॉंग. ओके, त्यामध्ये अप टू 60 किलोमीटर, देन 60 to 160 किलोमीटर आणि अबोव ऑर मोर दॅन 160 किलोमीटर. ओके, देन नेक्स्ट पॉइंट, टिपिकल अर्थ रेजिस्टन्स व्हॅल्यू ऑफ व्हेरियस सबस्टेशन अँड स्ट्रक्चर ऍज पर आयई रूल. ओके, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल. ओके, आता अर्थ रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू काय असणार आहे. ओके, सबस्टेशन असेल त्यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर्स आपण पाहतो किंवा टावर्स असतील. ओके, तर त्या सबस्टेशनचा किंवा टावर्सचा किंवा जे काही आपण स्ट्रक्चर बनवतोय, ओके, तर त्या स्ट्रक्चरचा अर्थ रेजिस्टन्स हा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल नुसार स्टँडर्ड व्हॅल्यूज ठरवून दिलेले आहेत. ओके, अर्थ रेजिस्टन्सच्या. ओके, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, आता मेनली अर्थ रेजिस्टन्स व्हॅल्यू. ओके, आता अर्थिंग आपण प्रत्येक इक्विपमेंट असेल, ओके, सबस्टेशन असेल त्यामध्ये जे काही इक्विपमेंट असतील, ओके, वेगवेगळे, त्यानंतर सपोर्टिंग स्ट्रक्चर असेल, ओके, त्यानंतर टावर्स असतील, तर ते टावर्सला आपण ग्राउंड करतो. ओके, जी इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे त्यामध्ये जे काही इक्विपमेंट यूज करतो आपण ते सगळे अर्थ करतात किंवा ग्राउंड केले जातात. ओके, तर ग्राउंड काय करतो आपण, सर्वांना माहित असेल, जर फॉल्ट करंट जर आला, ओके, तो फॉल्ट करंट ग्राउंड होण्यासाठी, अर्थमध्ये जाण्यासाठी आपण प्रत्येक इक्विपमेंट जे आहे त्याला अर्थिंग करतो किंवा ग्राउंड करतो, बरोबर. ओके, आता त्यामध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे, ओके, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स काय राहतो, आर, आर काय राहतो, आर इज इक्वल, रेजिस्टन्स व्हॅल्यू, रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय राहते फॉर्म्युला साधारण, रेजिस्टन्स आर इज इक्वल टू रो एल बाय एल अप ए. ओके, आर इज द, आर इज द रेजिस्टन्स, रो इज द रेजिस्टिविटी, एल इज द लेंथ ऑफ कंडक्टर अँड ए इज द क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला. ओके, आणि अकॉर्डिंग टू ओम्सला व्ही इज इक्वल टू आय आर, व्ही इज इक्वल टू आय आर. ओके, देन आय इज इक्वल टू व्ही अपॉन आय, व्ही अपॉन आय. ओके, करंटची व्हॅल्यू जी आहे, ओके, तर ती कशावरती डिपेंड राहणार आहे, रेजिस्टन्स वरती डिपेंड राहणार आहे. ओके, रेजिस्टन्स जर इन्क्रीज झाला तर करंटची व्हॅल्यू काय होईल, बरं, डिक्रीज होईल सर, डिक्रीज होईल, बरोबर, कमी होईल. म्हणजे करंट फ्लो व्हायला, जर रेजिस्टन्स जर इन्क्रीज झाला तर करंट फ्लो व्हायला अपोज होणार आहे, बरोबर, येते लक्षात, म्हणजे करंट आपला व्यवस्थित फ्लो होऊ शकत नाही जर रेजिस्टन्स जास्त असेल तर. ओके, आणि रेजिस्टन्स कमी असेल तर करंट इझिली फ्लो होतो, बरोबर. आता सिस्टीम जे आहे, समजा इक्विपमेंट वगैरे जे आहे, टॉवर्स वगैरे आहे, ओके, हे सगळे काय केले जातात, अर्थ केले जातात. ओके, जर अर्थचा रेजिस्टन्स जो आहे तो कमीत कमी असेल तर जो काही फॉल्ट करंट आलेला असेल तो इझिली ग्राउंड होऊ शकतो, बरोबर आहे. ओके, तर जी काही रेजिस्टन्स व्हॅल्यू आहे अर्थ रेजिस्टन्सची, ओके, ती कमीत कमी पाहिजे. ओके, आता सर्वांना माहिती आहे की आपण काम करत असतो, ओके, एखादं मशीन असेल, ओके, आता नॉर्मली आपल्याला माहित नसतं की मशीनमध्ये एखादा फॉल्ट वगैरे
झाल्यामुळे करंट जर पास झाला असेल तर आपल्याला माहित नसतं. ओके, आपण जर नकळत जर मशीनला टच केलं तर काय होऊ शकतं की आपल्याला शॉक बसू शकतो. ओके, ऍक्सिडेंट होऊ शकतो. ओके, त्यासाठी ते इक्विपमेंट काय केलेले, अर्थ केलेले. जर अर्थचा रेजिस्टन्स जर कमी असेल, ओके, जे काही कंडक्टर आपण युज करणार आहे अर्थिंगसाठी, ओके, त्याची व्हॅल्यू जर कमी असेल तर करंट आपल्याला माहिती की ज्या ठिकाणी कमी रेजिस्टन्स असेल त्या ठिकाणावरून फ्लो होतो. बरोबर, म्हणजे जो काही ह्युमन असेल तर त्याला हा करंट बसणार नाही, शॉक बसणार नाही. ओके, तर त्यासाठी जी काही व्हॅल्यू असणार आहे अर्थ रेजिस्टन्सची ही कमीत कमी पाहिजे. ओके, आता वेगवेगळ्या ठिकाणी व्हॅल्यू जी आहे, ओके, अर्थ रेजिस्टन्सची, तर ही वेगवेगळी आहे. ओके, ॲज पर आई रूल. ओके, आता मेजर पॉवर सबस्टेशन जे आहे, ओके, मेजर पॉवर सबस्टेशन, त्या ठिकाणी जी अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती स्टँडर्ड व्हॅल्यू किती पाहिजे, 0.5 ओम. ओके, देन मेजर सबस्टेशन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी व्हॅल्यू पाहिजे 1 ओम. देन मायनर सबस्टेशन असतील त्या ठिकाणी 2 ओम, ओके, 2 ओम आवश्यक आहे. देन न्यूट्रल बुशिंग ज्या आहेत, ओके, त्या ठिकाणी सुद्धा 2 ओम अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू पाहिजे. त्यानंतर सर्व्हिस कनेक्शन, ओके, सर्व्हिस कनेक्शन असतील त्या ठिकाणी 4 ओम पर्यंत जी काही अर्थ रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू पाहिजे. त्यानंतर मीडियम व्होल्टेज नेटवर्क, ओके, मीडियम व्होल्टेज नेटवर्क असेल तर त्या ठिकाणी 2 ओम पर्यंत रेजिस्टन्सची व्हॅल्यू पाहिजे. देन LT लाइटनिंग अरेस्टर, ओके, लो टेन्शन लाइटनिंग अरेस्टर जे आहेत, LA आपण म्हणतो त्याला. ओके, तर त्यामध्ये जी व्हॅल्यू पाहिजे ती काय किती पाहिजे, 4 ओम. ओके, देन LT पोल असतील, ओके, लो टेन्शन, तर त्या ठिकाणी व्हॅल्यू किती पाहिजे अर्थ रेजिस्टन्सची, 5 ओम पाहिजे. ओके, त्यानंतर हाय टेन्शन पोल असतील तर त्या ठिकाणी 10 ओम व्हॅल्यू पाहिजे. ओके, त्यानंतर टॉवर फूट रेजिस्टन्स, ओके, ट्रान्समिशनसाठी मोठे टॉवर्स यूज केले जातात. ओके, तर त्याची व्हॅल्यू किती पाहिजे, 10 ओम फॉर HV लाईन्स. ओके, हाय व्होल्टेज लाईन जे आहेत तर त्यानुसार जी काही व्हॅल्यू आहे तर ती 10 ओम पर्यंत पाहिजे. ओके, अँड 20 ओम फॉर 20 ओम फॉर EHV लाईन्स. ओके, ज्या एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन असतील तर त्या ठिकाणी 20 ओम पर्यंत जो काही रेजिस्टन्स आहे अर्थचा तर तो त्याची व्हॅल्यू 20 ओम पर्यंत पाहिजे. ओके, ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जे काही सबस्टेशन असतील, ओके, तर त्या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात. ओके, रेजिस्टन्सच्या स्टँडर्ड व्हॅल्यू ॲज पर आई रूल्स दिलेल्या आहेत. ओके, तर त्या मेंटेन करणं गरजेचं आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या व्यवस्थित चेक करून घ्यावे लागतात. ओके, आणि लक्षण ह्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. ओके, अर्थिंग काय इम्पॉर्टंट आहे सर्वांना माहिती आहे. ओके, तर त्यानुसार ह्या व्हॅल्यूज आहेत त्या ठिकाणी. ओके, समजले सर्वांना? सर, रेजिस्टन्स कमी करायला काय मेथड आहे सर? काय आता सर्वांना माहिती आहे, आता आपण प्लेट टाईप आणि रॉड टाईप, ओके, दोन टाईपचे अर्थिंग असतात. ओके, आता सबस्टेशन असेल तर त्या ठिकाणी मेश वगैरे, मेश टाईप अर्थिंग वगैरे यूज केले जातात. ओके, तर त्यामध्ये जे काही आपण मटेरियल यूज करतोय अर्थिंगसाठी, ओके, तर ते मटेरियल कशा प्रकारचे आहे, त्याची कंडक्टिव्हिटी कशी आहे, ओके, त्यावरती ह्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू डिपेंड असतात. ओके, आता हे स्टँडर्ड व्हॅल्यू दिलेले आहेत सर्वांना की ह्या समजा मेजर पॉवर सबस्टेशन असेल तर त्या ठिकाणी 0.5 ओम पर्यंत मेंटेन करायचे असतात, मेजर सबस्टेशन पर्यंत 1 ओम. ओके, तर त्यानुसार ज्यावेळेस आपण सबस्टेशन डिझाईन करतो, ओके, त्यावेळेस अर्थिंग ज्यावेळेस इन्स्टॉल केली जाते, डिझाईन केली जाते, तर त्यावेळेस हे सर्व त्या ठिकाणी कन्सिडर करून ह्या व्हॅल्यूज आपण मेंटेन केले जातात त्या ठिकाणी अर्थिंगच्या. ओके, आता त्यामध्ये कोल वगैरे किंवा NSL वगैरे त्या ठिकाणी यूज केले जातात. ओके, अर्थिंगसाठी ज्यावेळेस आपण अर्थ तयार अर्थिंग करतो त्यावेळेस, ओके, वेगळे मेथड्स आहेत त्या ठिकाणी. ओके, आलं लक्षण? ओके, समजलं. ओके, त्यानंतर लास्ट पॉइंट आहे, जनरल सेफ्टी रूल्स टू बी फॉलोड टू मिनिमाइज द रिस्क ऑफ इलेक्ट्रिकल हॅझर्ड्स इन सबस्टेशन. ओके, सबस्टेशन जे आहेत तर त्या ठिकाणी काम करत असताना आपण मेन कोणते सेफ्टी रूल्स आहेत फॉलो, जे की फॉलो केले पाहिजेत. ओके, सबस्टेशनमध्ये काही मेंटेनन्स वर्क असेल किंवा नॉर्मल रुटीन वर्क असेल, ओके, तर ते काम करत असताना आपण कोणकोणती
काळजी घेतली पाहिजे, कोणते रूल्स फॉलो केले पाहिजे, ओके, की जे फॉलो करून जे काही इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट्स आहेत, ओके, तर ते ऍक्सिडेंट होणार नाहीत, ओके. कमीत कमी आपण ज्या रिस्क आहेत तर त्या आपण मिनिमाइज करू शकतो, ओके. हे सेफ्टी रूल्स दिलेले आहेत, ओके, तर ते फॉलो करणं गरजेचं आहे. येते लक्षात? तर त्यामध्ये फर्स्ट आहे की आता कुठलंही मेंटेनन्स वगैरे काम असेल तर ते काम करत असताना सर्वप्रथम आपल्याला काय की टेक परमिशन फ्रॉम ऑथोराइज्ड पर्सन फॉर डुईंग स्पेसिफिक वर्क, ओके. कुठलंही पर्टिक्युलर एखादं मेंटेनन्सचं काम करायचं असेल तर ते काम करण्याच्या अगोदर आपल्याला काय की प्रायर परमिशन, जो काही ऑथोराइज पर्सन असेल त्या ऑथोराइज पर्सनकडून आपल्याला काय की प्रायर परमिशन घ्यावी लागते, ओके. देन मेक शुअर ऑफ स्विच ऑफ द सप्लाय फ्रॉम बोथ एंड्स, ओके. आता सबस्टेशन असेल इनकमिंग आणि आउटगोइंग साईड, दोन साईड असतात, ओके. इनकमिंग आणि आउटगोइंग, ज्यावेळेस आपल्याला मेंटेनन्स काम करायचं असेल सबस्टेशनमध्ये तर त्या ठिकाणी काय की दोन्ही साईड जे आहेत तर त्या दोन्ही साईड स्विच ऑफ करणं गरजेचं आहे, ओके. कारण काय होतं की आपली जी सिस्टीम आहे तर ती इंटरकनेक्टेड आहे, ओके. इनकमिंग किंवा आउटगोइंग जे आहे, ओके, ही सगळी सिस्टीम काय असते इंटरकनेक्ट असते, ओके. त्यामुळे काय की ज्यावेळेस मेंटेनन्स वर्क करायचं असेल तर दोन्ही साईडनी सप्लाय ऑफ करणं गरजेचं आहे, ओके. The switching off and switching on should be as per safety rules and with prior permission of the authorized person, okay. Je kai switching on ani switching off je operation aahe tar te operation karat asta na sarvana maiti ki load shedding vagere aahe kiwa pratyek zone wise timing tharavlela asto, okay, ki time nusar pratyek zone madhe electricity supply keli jate, okay, tyanusar switching on and switching off operation hotat, okay. हे ऑपरेशन करत असताना तर ते जे काही सेफ्टी रूल्स सांगितलेले आहेत त्यानुसारच ते ऑपरेशन करणं गरजेचं आहे, ओके. आणि ते करत असताना जे काही ऑथोराइज पर्सन आहेत तर त्यांची प्रायर परमिशन घेणं हे गरजेचं आहे, ओके. थर्ड पॉइंट इज प्लेस कॉशन नोटीस अँड डेंजर नोटीस नियर दी वर्क प्लेस अँड नियर दी स्विचिंग टर्मिनल, ओके. ज्या ठिकाणी काम करणार आहे, ओके, आणि ज्या ठिकाणी मेन सप्लाय कनेक्शन आहेत म्हणजे ज्या ठिकाणाहून आपण सप्लाय कनेक्ट डिस्कनेक्ट किंवा स्विच ऑन स्विच ऑफ करतो तर त्या ठिकाणी आपण नोटीस लावणं गरजेचं आहे, ओके. किंवा डेंजर नोटीस किंवा कॉशन नोटीस जे आहे तर त्या ठिकाणी आपण ठेवणे गरजेचं आहे, ओके, काम करत असताना. येते लक्षात? त्यानंतर कीप बॅरियर रोप्स अराउंड दी सेक्शन अंडर मेंटेनन्स, ओके. ज्या ठिकाणी मेंटेनन्स आपण करणार आहेत त्या ठिकाणी बॅरियर, ओके, मेटलचे बॅरियर असतात किंवा रोप्स असतात ते यूज करून आपण काय की जे मेंटेनन्स वर्क आहे तर त्याची बाउंड्री जी आहे तर ती आपण बाउंड्री डिफाईन करून ठेवणं गरजेचं आहे, ओके. टू क्लिअरली इंडिकेट मेंटेनन्स झोन अँड बाउंड्री ऑफ दी नेबरिंग लाईव्ह झोन, ओके. शेजारीच काही लाईव्ह झोन असतील म्हणजे जिथं सप्लाय ऑन असेल, ओके, तर त्या ठिकाणी आपण बाउंड्री जी आहे रोप किंवा जे बॅरियर असेल त्याने आपण क्लिअरली ती सर्वांना लक्षात येईल अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी तो झोन जो आहे तर तो सेपरेट करणं गरजेचं आहे, ओके. देन फिफ्थ पॉइंट अर्थ दी व्हेरियस मेटलिक पार्ट ऑफ स्ट्रक्चर बस सेक्शन अँड कंडक्टिंग पार्ट्स, ओके. कुठली मशीन असेल सबस्टेशन मधले, ओके, तर त्या ठिकाणी ज्यावेळेस मेंटेनन्स करतोय त्यावेळेस प्रत्येक मशीन जे आहे, ओके, जो मेटलिक पार्ट आहे, ओके, बस सेक्शन असेल किंवा कंडक्टिंग पार्ट जे असतील तर ते सगळे पार्ट जे आहेत तर ते अर्थ करणं गरजेचं आहे, ओके. कारण सर्वांना माहिती की लाईन्स वगैरे आहेत तर त्यामुळे काय होतात की त्यामध्ये कॅपॅसिटन्स वगैरे तयार होतो, त्यामध्ये चार्ज स्टोअर केला जातो, ओके, तर तो अर्थ करण्यासाठी आपल्याला जे काही मेटलिक पार्ट असतील बस सेक्शन असतील किंवा कंडक्टिंग पार्ट असतील तर ते अर्थ करणं गरजेचं आहे, ओके. बी फॅमिलियर विथ सर्किट अँड ऑक्झिलरी सप्लाय सर्किट, ओके. जे काही मेन सर्किट असेल किंवा ऑक्झिलरी सप्लाय सर्किट असेल हे कशा पद्धतीने आहे हे सर्वांना म्हणजे जे कोणी काम करत आहे तिथे त्या ठिकाणी त्यांना त्याची व्यवस्थित माहिती पाहिजे, ओके. त्यानंतर स्विच ऑफ बोथ, ओके, काम करत असताना मेन सप्लाय सर्किट आणि ऑक्झिलरी सप्लाय सर्किट जे आहे तर ते दोन्ही पण ऑफ करणे महत्वाचं आहे. देन
Live line work on high voltage or red line may be carried out in accordance with rule. Okay. जे काही ओव्हरहेड लाईन्स आहे ओके आणि त्यावरती जर लाईव्ह लाईन जर असतील तर त्यावरती काम करत असताना जे काही सेफ्टी रूल्स आपल्याला ठरवून दिलेले आहेत तर त्या सेफ्टी रूलनुसारच काम करणं गरजेचं आहे. ओके, देन लास्ट पॉईंट, चेक द सेफ्टी क्लिअरन्स बिटवीन निअरेस्ट लाईव्ह पॉईंट अँड अदर फिजिकल ऑब्जेक्ट ड्युरिंग मेंटेनन्स. ओके, मेंटेनन्सचं काम करत असताना त्या ठिकाणी जे काही बाकीचे निअरेस्ट लाईव्ह पॉईंट असतील किंवा लाईव्ह कनेक्शन असतील त्याचबरोबर जे काही मेटलिक ऑब्जेक्ट असतील मशीन्स असतील ओके तर त्यामध्ये व्यवस्थित क्लिअरन्स आहे की नाही तो क्लिअरन्स व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. ओके, ते जर ठेवलं नाही तर काय अदरवाईज फ्लॅश ओव्हर कॅन रिझल्ट. ओके, तर फ्लॅश ओव्हर होऊ शकतो. ओके, आलं लक्षात? तर हे आहेत जनरल सेफ्टी रूल्स. ओके, to be followed to minimize the risk of electrical hazards in substation. Okay, substation madhe kaam kartana he safety rules je ahet tar te follow karna garjeche aahe. Okay, tar ya tikani first unit aapla complete hote. Okay.